श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर चांगभलच्या गजरात आज ज्योतिबा देवाचा अखेरचा पाचवा खेटा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं. यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. यावेळी हुताशनी पौर्णिमा रविवारीच आल्यानं हा पाचवा खेटा देखील संपन्न झाला. ज्योतिबाची खेटेयात्रा माघ पौर्णिमेपासून हुताशनी पौर्णिमेपर्यंत होते. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून सुरू होणाऱ्या या खेटेयात्रेचा आज पाचवा खेटा. हा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. चांगभलच्या गजरानं संपूर्ण परिसर दुमदुमला होता. शनिवारी रात्रीपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे 4 वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी अभिषेक धुपारती सोहळा पार पडला. या धुपारती सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी, गावकरी सहभागी झाले होते. दुपारी पुन्हा अभिषेक करण्यात आला आणि नित्य धार्मिक विधी संपन्न झाले. आज पाचव्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी रूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीनं मोठा बंदोबस्त तैनात होता. यावेळी हुताशनी पौर्णिमा रविवारीच आल्यानं पाचवा खेटाही संपन्न झाला आणि खेटे यात्रेची सांगता झाली.